पण पुण्यात रायगड जिल्ह्याकडे वळूया. रायगड जिल्ह्यात सर्वच भागामध्ये अधूनमधून जोरदार पाऊस सुरू आहे. रायगडमध्ये पावसाचा जोर आहे, त्यामुळे खोपोली शहरातल्या हायको कॉर्नर आणि युनिमाऊंट रेसिडेन्सी भागात रस्त्यावर अक्षरशः पावसाचं तळ साचलेलं आहे. पाताळगंगा नदी अगदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे. नदीनं इशारा पातळी ओलांडली आणि आपत्तीचा सामना करण्यासाठी आता जिल्हा प्रशासन देखील सज्ज आहे. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उत्तर रायगडमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. खोपोलीमध्ये आता अनेक भागातील रस्त्यांमध्ये अगदी गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचलेलं आहे. 2 ते 3 फूट पाण्याची पातळी आहे. रत्नागिरी रायगडनंतर आता भिवंडीत काय स्थिती आहे बघूया. कारण भिवंडीत देखील मुसळधार पावसामुळे हाहाकार उडालेला आहे. अनेक सखल भागात पाणी तुंबलेलं आहे. रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. आपण बघतोय बस बघा किती जवळजवळ अर्धी बस या पाण्यामध्ये बुडलेली आहे. भिवंडीच्या ईदगा परिसरात एक स्कूल बस पाण्यात अडकली आहे. भाजी मार्केट असेल, नजराणा सर्कल परिसर असेल, हा सगळा परिसर पाण्याखाली गेला आहे. 3 बत्ती मंडई, शिवाजी चौक हे सगळ्या भागामध्ये अगदी पाणी साचलेलं आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आपण बघतोय. बघा घराघरात पाणी शिरलेलं आहे. अनेक झोपडपट्टी भागांमध्ये बिकट परिस्थिती आहे. भिवंडीने आता लोणावळ्यातून एक महत्वाची बातमी आणि पर्यटकांसाठी इशारा आहे की भुशी डॅमवर जाण्यास आता पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे, त्यामुळे हा प्रतिबंध करण्यात आला आहे. तरी देखील पर्यटकांची मात्र हुल्लडबाजी सुरूच आहे. पर्यटकांकडून सेल्फी काढण्यासाठी भुशी डॅमच्या पायऱ्यांवर जाऊन फोटो सेशन केलं जातं आहे, सेल्फी काढली जाते. पर्यटकांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे, मात्र पर्यटक गाफील राहत आहेत. अनेक दुर्घटना घडत आहेत, त्यामुळे आता प्रशासन चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वीच अन्सारी कुटुंब अशाच प्रकारे सेल्फी काढण्यासाठी तिथं गेलं होतं आणि पाण्याच्या मोठ्या प्रवाहात संपूर्ण कुटुंब वाहून गेलं होतं. या दुर्घटनेनंतर देखील पर्यटकांनी मात्र कोणताही धडा घेतलेला नाही असं दिसून येत आहे. मात्र आता भुशी डॅमवर जाण्यास प्रशासनानं मज्जाव केला आहे. सिल्पीच्या नादात अनेक जण अगदी धोक्याच्या ठिकाणी जात आहेत, धबधब्याच्या ठिकाणी जात आहेत, पाण्यात उतरत आहेत. मात्र हे धाडस तुमच्या जीवावर बेतू शकतं. कारण 1 जुलैला मोठी दुर्घटना घडली होती. 5 जण एकाच कुटुंबातील 5 जण मोठ्या प्रवाहात वाहून गेले होते. तरी देखील पर्यटक यातून काही धडा शिकलेले नाहीत. आजही भुशी डॅमवर पर्यटकांची गर्दी आहे. पायऱ्यांवर बसून लोक सेल्फी काढत आहेत. धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. मज्जावानंतर देखील पर्यटक प्रवाहात सेल्फीसाठी आवर्जून जात आहेत. म्हणजे दुर्घटनेनंतर देखील पर्यटकांनी यातून कुठलाही धडा घेतला नाही हेच दिसून येतं. त्यामुळे आता प्रशासनानं आणखी कडक कारवाई करावी अशी मागणी होते. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून संध्याकाळी 6 नंतर देखील पर्यटकांना तिथे बंदी केलेली आहे भुशी डॅमवर. लोणावळ्याची बातमी आहे. 24 तासात तिथे रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. 24 तासात लोणावळ्यात 216 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे लोणावळा परिसरात आल्हाददायक वातावरण तयार झालं आहे. खंडाळा असेल, लोणावळा असेल, वातावरण खूपच छान झालं आहे. त्यामुळे आता पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळू लागलेली आहेत. पावसाचा अनुभव घेण्यासाठी, तिथला आल्हाददायक निसर्ग न्याहाळण्यासाठी अनेक जण आता लोणावळ्यात येत आहेत. इकडे मुंबई नाशिक महामार्गावर पाणीच पाणी साचलं आहे. शहापूर नजीकचे ढाबे देखील पाण्याखाली गेलेले आहेत. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे. आपण हे दृश्य बघतोय, ही मुंबई नाशिक महामार्गावरची दृश्य आहेत. शहापूर नजीक जे रस्त्याकडेला ढाबे, ते ढाबे देखील पाण्याखाली गेलेले आहेत. मुसळधार पावसामुळे आता नद्यांचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे. वाहतूक खोळंब, खरं तर गेल्या 8 दिवसापासून मुंबई नाशिक शहापूर दरम्यान वाहतूक खोळंबलेली असते. ट्रॅफिक जाम असतो आणि आता पावसामुळे तर हा वाहतूक ठप्प झालेली आहे. मग आपण शहापूरची जी दृश्य बघतोय, मुंबई नाशिक महामार्गाची वाहतूक कमालीची मंदावलेली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर एक तर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, या आणि दुसरीकडे म्हणजे मुसळधार पावसामुळे देखील वाहतूक मंदावलेली आहे. या वाहतूक कोंडीमुळे आता वाहन चालक कमालीचे त्रस्त झालेले आहेत. मुंबई नाशिक मार्गावर सलग 9व्या दिवशी वाहतुकीची कोंडी झालेली आहे. एकतर नाशिक आणि मुंबई दरम्यान प्रचंड वाहतूक असते, अनेक जण वन डे रिटर्न याचा मुंबईवरनं जात असतात. दुसरीकडे मुंबई आग्रा रोड असल्यामुळे देखील अवजड वाहनं असतात. मात्र आता गेल्या 9 दिवसांपासून या मार्गावर शहापूर नजीक मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते.
मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला देखील फटका बसला आहे. कोकण रेल्वेवरील अनेक एक्सप्रेस उशिरानं धावत आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या 1.5 ते 2.5 तास उशिरानं धावत आहेत. कोकण कन्या असेल, मडगाव एक्सप्रेस असेल, मंगळूर एक्सप्रेस असेल, या उशिरानं धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी नोंद घ्यावी. मुसळधार पावसामुळे कोकण कन्या, मडगाव आणि मंगळूर एक्सप्रेस उशिरानं धावत आहेत. मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला देखील फटका बसला आहे. रस्ते वाहतुकीला तर बसलाच आहे, मात्र आता रेल्वेला देखील बसला आहे. वळू आता मुंबईकडे. मुंबईतल्या धरणातील पाणी साठ्यात आता वाढ झाली आहे. 7 धरणात एकूण 29.73% इतका पाणीसाठा आहे. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठा आता 29.73% पोहोचलेला आहे. आपण नाशिक जिल्ह्याकडे वळूया. इगतपुरीच्या भावली धरण परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. निसरड्या पायवाटेवर पर्यटक हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. प्रशासनाच्या प्रतिबंधित आदेशाला देखील पर्यटकांनी केराची टोपली दाखवलेली आहे. इगतपूर जिल्ह्यातील हा भावली डॅम आहे आणि या परिसरात अनेक जण वर्षभरात येत असतात, कारण हा सगळा जो परिसर आहे हा अगदी निसर्गरम्य असा आहे. मात्र बघतोय आपण प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अगदी धबधब्याच्या जवळ पर्यटक गेलेले आहेत. मुंबईच्या उपनगरातून एक बातमी. आता मीरा भाईंदरमध्ये शांती पार्क सेक्टर 10 भलं मोठं झाड अचानक रस्त्यावर कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणी जखमी झालं नाही. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदर शहराला चांगलं झोडपून काढलंय. त्यातच आता आपण बघतोय एक भलं मोठं झाड मीरा भाईंदरमध्ये कोसळलं, पण सुदैवानं आजूबाजूला कोणी नव्हतं, वाहनधारक नव्हते किंवा नागरिक नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.